मागील काही दिवसात राज्यातील विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. 30 ऑगस्टपर्यंत राज्यातील उघडीप कायम राहणार असून यानंतर मात्र पुन्हा एकदा राज्यावर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पाहुयात 28 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं असेल. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर कोकण, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस 28 ऑगस्ट रोजी होऊ शकतो. राज्यातील उर्वरित विभागांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये पावसाची कुठलीही शक्यता नाही. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे.